तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचं इंग्रजी ग्रामर पक्क करा आणि इंग्लिश पक्क करा, बेसिक व्हिडिओ पाहूया. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत इंग्रजी तुमचं कसं पक्क करायचं तेच त्या संदर्भात पाहणार आहोत. तर बघा, मी ए बी सी डी ई एफ जी एच हे कॅपिटल अक्षरं लिहिलेली आहेत, त्याच्या खाली ए बी सी डी ई एफ जी हे स्मॉल अक्षरं लिहिले, म्हणजे मोठी लिपी आणि छोटी लिपी लिहिलेली. आता ए चा अर्थ काय होतो, बी चा अर्थ काय होतो ते आपण पाहूया आणि त्यांचे उच्चार कसे होतात ते पहिल्यांदा आपण पाहूया. तर बघा, ए ए त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर आय, त्याच्यानंतर ओ आणि त्याच्यानंतर यू. ए ई आय ओ यू, ए ई आय ओ आणि यू हे इंग्रजी मधले स्वर आहेत. आता मराठी मध्ये जसे स्वर आहेत अ आ ई ई, मराठी मध्ये कसं अगोदर 12 स्वर होते, आता ऍड झाला म्हणजे असे 14 स्वर झाले, तसं इंग्रजीमध्ये हे 5 स्वर आहे आणि मराठीमध्ये एकूण 34 व्यंजन आहेत, क ख ग घ असे 34 व्यंजन आहेत. तर तेच इंग्लिशमध्ये हे जे ए हे सोडून, म्हणजे हे एकूण 26 अक्षर आहे, या 26 अक्षरांच्या सोडून उरलेले हे म्हणजे 5 अक्षर सोडून एकूण 21 अक्षर हे कन्सोनंट आहे. कन्सोनंट म्हणजे व्यंजन, कन्सोनंट म्हणजे काय व्यंजन. आणि हे काय आहेत, वॉवेल आहेत. वॉवेल म्हणजे काय, इंग्लिशमध्ये त्याला वॉवेल म्हणतात, म्हणजे स्वर म्हणतात. आता यांचे उच्चार काय काय आहेत ते आपण पाहूया. तर बघा, अ चा ए चा जो उच्चार आहे, तर ए चा उच्चार येतो ओ ओ आ ए आणि अ असा याचा याचा उच्चार होतो. मग तुम्ही म्हणाल सर याच्या कुठे याचे उच्चार सांगा असं, तर आता समजा आ, आता याच्यामध्ये आपण फादर असा शब्द घेता, फादर एफ ए टी एच ई आर, फादर आ आला बघा इथं आ. आता याच्या याच्या भरपूर शब्द आहेत, एच ए कॅट बॅट हॅट है की नाही. शेवटी ए असणारे, या ए चा उच्चार, आता सी चा उच्चार क झाला, याचा उच्चार ए झाला, मग क आणि ए मिळून कॅ झाला आणि मग ट झाला कॅट. बी चा उच्चार ब झाला बॅट, म्हणजे ए उच्चार हा ए साठी येऊ शकतो, म्हणजे ए चा उच्चार ए देखील होतो, आ देखील होतो, ए. आता केम शब्द आहे, केम केम गेम. मग आता याच्यामध्ये याच्यामध्ये अ उच्चार आला का, कम आला का, हा नाही. तर याच्यामध्ये काय आला, ए असा उच्चार, क आणि ए केम केम असा उच्चार आला, गेम काय गेम केम गेम असा उच्चार झाला, म्हणजे ए असा उच्चार झाला. आणि याचा उच्चार काही ठिकाणी अ देखील होतो, म्हणजे उदाहरणार्थ बॉल कॉल है की नाही, हॉल टॉल, शेवटी डबल एल असणार आहे. तर ए चा उच्चार इथं काय, इथं ब, बी चा उच्चार ब झाला, ए चा उच्चार आ झाला आणि मग ल झाला, म्हणजे बॉ असा शब्द झाला, काय झाला बॉ ल, म्हणजे शेवटी डबल अक्षर असेल तर ते इथं याचा उच्चार अ होतो, काय होतो अ होतो. आणि हे जे बाकीचे जे आहे, आपण एखादं एखादं नाव घेतलं है ना, मधु एम ए डी एच यू मधु कर, आता के ए आर मधु कर, इथं अ उच्चार झाला, म्हणजे ए चा उच्चार अ आ ए आणि अ असा वेगवेगळ्या अक्षरांमध्ये होतो. म्हणजे जसे शब्द असेल तसं कॅट बॅट त्याच्यामध्ये ए उच्चार होतो, केम गेम टेम वगैरे त्याच्यामध्ये ए असा उच्चार होतो, बॉल कॉल त्याच्यामध्ये अ असा उच्चार होतो, त्याच्यानंतर फादर याच्यामध्ये आ असा उच्चार होतो. ओके, तर ए चा उच्चार आपण पाहिलेला, ए चा उच्चार काय काय होतो मग सांगा, ए चा उच्चार अ आ ओ आ ए आणि अ असा उच्चार होतो. आता ई चा उच्चार बघा, ई चा उच्चार आहे ए ई त्याच्यानंतर ई असा उच्चार होतो, म्हणजे आता ए, आता पेन आहे पेन आहे पेन, याच्यामध्ये ए उच्चार झाला, ए म्हणजे एक मात्रा, ए म्हणजे काय एक मात्रा, याच्यामध्ये काय उच्चार झाला पेन असा उच्चार झाला. आता समजा अजून याचा याचा उच्चार ई सुद्धा होतो, त्याचे आपण काही शब्द पाहूया, येईचा उच्चार बघा, आता ही शी है ना मी, याचा उच्चार काय झाला ही, दुसरी ही झाली, म्हणजे दीर्घ वेलांटी झाली, म्हणजे याचा उच्चार ही शी मी. तर इथं ईचा उच्चार ई देखील होतो, ईचा उच्चार काय होतो दीर्घ ई देखील होतो, ईचा उच्चार ए देखील होतो, ईचा उच्चार काय होतो पेन. आता हे जे शब्द आहेत याच्यामध्ये काय होतो ए देखील याचा उच्चार होतो, उदाहरणार्थ त्याच्यामध्ये अजून पेन शब्द आहे, बेड आहे बेड टेन है की नाही बेड पेन, याच्यामध्ये ए उच्चार झाला. आणि या ई मध्ये काय उच्चार होईल याचा, आता बघा इयर ई ए आर इयर हियर है ना टी
इयर आता ई याच्यामध्ये ई अ र आता ए चा उच्चार इथं काय झाला ए चा उच्चार अ झाला ई चा उच्चार काय झाला ई झाला म्हणजे ए चा उच्चार अ आ ए ए आ असा होतो ई चा उच्चार ए ई आणि ई पहिली ई किंवा दुसरी ई असा त्याचा उच्चार होतो हिअर टियर याच्यामध्ये आता आपण पाहूया आय चा उच्चार तर आय चा उच्चार बघा ई आई आणि अ असा देखील उच्चार होतो आता आयचा उच्चार ई असणारे शब्द पाहूया आयचा उच्चार ई असणारे शब्द त्याच्यामध्ये पिन हिल सिक्स बघा पिन हिल सिक्स हे शब्द बघा याच्यामध्ये पिन पहिला दुसरी पहिली वेलांटी पी न म्हणजे ई उच्चार आला म्हणजे पिन आलं याच्या डबल हिल हिलाचा उच्चार आला एस आय एक्स सिक्स म्हणजे इथं सुद्धा ई उच्चार आला म्हणजे आयचा उच्चार काय होतो ई होतो अजून पुढचा शब्द आहे आता समजा आई आईस आईस्क्रीम आईस्क्रीम म्हणतो का नाही आईस म्हणजे याचा उच्चार आई असा उच्चार झाला आईचा उच्चार काय होतो आईचा उच्चार ई होतो पिन हिल सिक्स मध्ये ई होतो किंवा आई होतो आता आई असणारे भरपूर शब्द आहेत फाईन आहे काईट आहे फायर आहे की नाही अजून कोणते शब्द आहेत आयर्न आहे टायर आहे आयर्न है ना आयर्न तर टायर वगैरे हे शब्द आहेत आता अ असणारे बघा जी आय आर एल गर्ल जी आय आर एल गर्ल म्हणजे ग अ र ल गर्ल असं म्हणजे याच्यामध्ये आयचा उच्चार काय झाला अ सुद्धा झाला म्हणजे इथं अचा इथं सुद्धा अ उच्चार झाला इथं सुद्धा अ उच्चार झाला आता इयर ई अर याचा उच्चार झाला अ गर्ल याचा उच्चार झाला इथं अ म्हणजे आय साठी ए सुद्धा चालला आय साठी इथं अर आय सुद्धा चालला अजून गर्लच्या नंतर अजून बर्ड बर्ड बघा बर्ड सर आपण याला सीर म्हणतो का सर आयचा उच्चार ई यायला पाहिजे पण इथं सर बर्ड चर्पिंग करतात च है ना इथं अ उच्चार झाला याचा काय उच्चार झाला अ म्हणजे आयचा उच्चार ई किंवा आई किंवा अ याचा उच्चार होतो म्हणजे फक्त स्वरांचा ए आय ओ यांचाच उच्चार जास्त आहे बाकीच्यांचे उच्चार जास्त नाही तर आता ओ चा उच्चार पाहू आपण आता ओ चा उच्चार बघा ओ चा उच्चार अ देखील होतो अ देखील होतो ओ देखील होतो औ देखील होतो आता याच्यामध्ये अ असणारे आपण एखादा शब्द पाहूया आता समजा मंकी शब्द आहे मंकी मंकी याला आपण ओ चा उच्चार अ व्हायला पाहिजे किंवा ओ व्हायला पाहिजे मोंकी किंवा मॉंकी किंवा मॉंकी असं व्हायला पाहिजे पण याचा काय होतो मंकी असा उच्चार होतो म अ मंकी असा उच्चार होतो म्हणजे याच्यामध्ये ओ चा उच्चार काय झाला अ झाला म्हणजे बघा इथं आपण जेव्हा अ घेतलं इयर ई अर इथं अ उच्चार झाला त्याच्यानंतर इथं गर्ल याचा अ उच्चार झाला आयचा उच्चार अ झाला इथं मंकी म्हणजे ओ चा उच्चार देखील इथं काय झाला अ झाला आता अ असणारे मंकी शब्द आहे अनियन आपण ओनियन शब्द आहे आता अ असणारे कोणते शब्द आहे सांगा बरं ऑक्स ऑक्स अ शब्द आला ऑक्स आ उच्चार झाला अजून कोणता शब्द आहे डॉग डीओजी डॉग ड ला अ जोडला तेव्हा डॉ झाला डॉग कॉक सीओ सी के कॉक बॉक्स बीओएक्स बॉक्स अ उच्चार झाला बघा याच्यामध्ये ओचा उच्चार याच्यामध्ये काय झाला अ झाला अजून ओ उच्चार असणारे सुद्धा काही शब्द आहेत ओ उच्चार असणारे सांगा बरे शब्द कोणकोणते शब्द आहेत कोल्ड सीओ एल डी कोल्ड बोल्ड गोल्ड है की नाही कोल्ड बोल्ड गोल्ड ग ला ओ जोडला तेव्हा गो झाला ब ला ओ जोडला तेव्हा बो झाला म्हणजे ओचा उच्चार इथं ओ झाला आता आऊ आऊ असणारे बघा काऊ क ला आऊ जोडला तेव्हा काऊ झाला काऊ अजून आऊल आऊ आऊल बाऊल है ना हे शब्द याच्यामध्ये आले म्हणजे ओचा उच्चार अ किंवा आ किंवा ओ किंवा आऊ असा होतो आता शेवटचा स्वर आहे तो म्हणजे कोणता यू तर यू चे उच्चार काय काय होतात बघा तर यू चे उच्चार पहिल्यांदा अ होतो ऊ होतो आणि यू होतो आता अ आता बट बघा बट कट हट नट शट आता याच्यामध्ये शेवटी ट असल्या तर यूचा उच्चार अ होतो म्हणजे बी यू टी बट याचा उच्चार अ झाला म्हणजे अ उच्चारासाठी आपल्याला यू सुद्धा घेतलेला आहे ओ सुद्धा चालतो आय सुद्धा चालतो अ सुद्धा चालतो म्हणजे ए सुद्धा चालतो म्हणजे अ साठी चार अक्षर चालतायत बघा त्याच्यानंतर ऊ आता यू ऊ असणारे कोणकोणते शब्द आहेत सांगा बरं पुट करेक्ट पुट पी यू टी पुट गुल
है ना, पी यू टी, पहला ऊ जोडला तेव्हा पू झाला, त्याच्यानंतर बी यू डबल एल बुल, पुश पुश पुल, है ना, म्हणजे याच्यामध्ये दुसरा उकार झाला. आता यू असणार आहे, यू असणार आहे, सांगा बरं, य उच्चार असणार आहे, युनिफॉर्म, करेक्ट, युनियन युनियन, युनिफॉर्म युनिफॉर्म, युनिट, म्हणजे याचा उच्चार य झाला, याचा उच्चार काय झाला, य झाला. आता एक लक्षात ठेवा, जे स्वर असतात ना, ए ई आय ओ यू ने जे शब्द तयार होतात ना, त्याच्या अगोदर एन हे आर्टिकल असतं. कोणतं आर्टिकल असतं? एन आर्टिकल असतं. फक्त त्याचा उच्चार जर य उच्चार होत असेल तर त्याच्या अगोदर ए एन आणि आर्टिकल येत नाही, म्हणजे तिथं अ, म्हणजे अ युनियन, अ युनिफॉर्म, अ युनिट असं चालतं. बाकी सगळ्या ठिकाणी स्वर असेल तर उच्चार त्याचा अ आ ई असा उच्चार असेल तर तिथं एन हे आर्टिकल लागतं. ते आर्टिकलच्या लेसन मध्ये आपण शिकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जे आवर, एच ओ यू आर, आवर, एन आवर, इथं कारण एचचा उच्चार देखील काय होतो, अ होतो, म्हणजे एच ओ यू आर याच्यात काय उच्चार झाला, अवर असा उच्चार झाला. म्हणजे अ साठी काय काय अक्षर चालली बघा, आपलं मराठीचं उपयोग उलट आहे ना. इंग्रजीमध्ये इयर, गर, मंकी, बट, अवर याच्यासाठी नुसते अ साठी चार पाच अक्षर चालले. किती? चार पाच अक्षर चालले. मग एक लक्षात ठेवा, अ आ ई ई यांचे जे अक्षर आहेत, तर ए साठी अ आ ऐ ए अ, याच्यासाठी इथं सुद्धा आ चाललं, इथं बॉल, आ साठी बघा बॉल, आ साठी ओ सुद्धा चालला, आणि इथं बॉक्स, बीओ एक्स बॉक्स, ओ सुद्धा चालला. म्हणजे आ साठी ओ ही चालतो आणि ए सुद्धा चालतो. ही इथं थोडीशी हे झालेलं आहे, हा एक थोडासा याच्यामध्ये बदल आहे. आता ई साठी इथं बी आहे आणि इथं बी आहे. इथं पी आय एन पी नव्हतो, इथं ई ए आर ई एर होतो. म्हणजे ई साठी ई सुद्धा चालतो आणि आय सुद्धा चालतो. ई साठी काय चालतो? ई सुद्धा चालतो आणि आय सुद्धा चालतो. पण त्याचा उच्चार कुठं कसे आहेत ते मात्र लक्षात ठेवा. सुरुवातीला ई असेल तर त्याचा उच्चार ईच होतो. उदाहरणार्थ इंजिन असेल, है की नाही. आता एलिफंट शब्द असेल, एलिफंट, एलिफंटला मात्र ई नाही होत याचा उच्चार, तर एलिफंट असा उच्चार होतो. याचा काय उच्चार? याचा उच्चार ईचा उच्चार, तिथं ए होतो, हे मात्र लक्षात ठेवा. आता हे पाच स्वर जर सोडले तर बाकीच्या अक्षर जवळपास तोच उच्चार असेल. आता एचा, एचा पहिला अ आ ऐ ए असा उच्चार आला. बीचा, बी कुठेही आला तर त्याचा उच्चार फक्त बच होतो. बॉक्स घ्या, बॅट घ्या, बच उच्चार होतो बीचा. बाकीच्या अक्षरांचे उच्चार जास्त बदलत नाही. बीचा उच्चार बच होतो. तर फक्त सीचा उच्चार जो आहे ना, सीचा उच्चार हा क होऊ शकतो, किंवा सीचा उच्चार हा क किंवा स देखील होऊ शकतो. सीचा उच्चार काय काय होऊ शकतो? क किंवा स देखील. आता सी ए टी कॅट, सी ए टी कॅट, क च, सीचा उच्चार झाला क. सीई डबल एल सेल, इथं काय झाला? सेल, म्हणजे इथं सीचा उच्चार झाला स, आहे की नाही. अजून सी वरून शब्द सांगा, कॅट झाला, अजून कार, सी आर कार, क उच्चार झाला. अजून सांगा काऊ, काऊ, सी ओ डब्ल्यू काऊ, क उच्चार झाला. अजून सीचा स असणारा शब्द सांगा, सीचा, सीचा स असणारा शब्द सांगा. अजून सेलफोन, है की नाही. अजून सेल, अजून असे भरपूर शब्द आहेत. ओके, आपण काही शब्द पाहू. अजून सायकल शब्द बघा, सायकल स उच्चार झाला. सिटी, राईस, इथं स उच्चार झाला. म्हणजे सीचा उच्चार क देखील होतो आणि स देखील होतो. एचा उच्चार अ आ ऐ ए असा उच्चार झाला. बीचा उच्चार ब, सीचा उच्चार मात्र क किंवा स होतो. बघा, कॅट, कार, काऊ, क, सेल, सायकल, सिटी, राईस, याचा उच्चार झाला स. सीचा उच्चार असा होतो. डीचा उच्चार कुठेही आला तरी डच होतो, डॉग, डियर. ईचा उच्चार आपण पाहिलेला, ईचा उच्चार ए किंवा ई किंवा स्मॉल ई. एफचा उच्चार, एफ कुठेही आला तरी त्याचा उच्चार फच होतो, फिश, फॅट, फ उच्चार होतो. जीचा उच्चार मात्र ग किंवा ज होतो. जीचा उच्चार काय होतो? ग किंवा ज होतो. आता गर्ल शब्द घेतला तर जीचा उच्चार झाला ग. गेट, ग. आता गुड, जी वरून भरपूर शब्द आहेत, तुम्ही सांगा. गेट, गुड, गर्ल, अजून काय, गोल्ड, असे भरपूर शब्द आहेत. आता जीचा उच्चार ज असणार आहे बघा, जिंजर, जिंजर, ज चा, जीचा उच्चार काय झाला? इथं ज झाला. इथं जीचा उच्चार ग झाला, जीचा उच्चार ज झाला. जेंटल, जेंटल, जीई एन टी एल ई, जेंटल, इथं ज झाला. जिंजर, जेंटल, जिराफ, जिराफ, जेम, जेम. आता अजून एक शब्द सांगतो तुम्हाला, पेड्या,
आता हा शब्द काय सांगा बरं, पी डी ए जी ओ जी वाय. आता याला एकदा ज म्हणतात आणि एकदा काय म्हणतात, ग म्हणतात. पेड्या गॉजी काय शब्द आहे, याला म्हणायचं गॉ आणि याला म्हणायचं जी. म्हणजे या दीर्घ वेलांटीला काय वाय सुद्धा चालतो, दुसऱ्या वेलांटीला काय चालतो, वाय देखील चालतो, लक्षात ठेवा. म्हणजे डी जीचा उच्चार ग किंवा ज होतो, काय काय होतो, ग किंवा ज. एकदा तुम्हाला असा प्रश्न आला, जिंजर जेंटल जिराफ आणि गेट याच्यामधला वेगळा शब्द कोणता, यांच्या सगळ्यांचा उच्चार जी ज जने सुरू आहे आणि गेटचा उच्चार काय ग ने, त्याच्यामुळे गेट काय आला, वेगळा शब्द आला. अक्षरमालेमध्ये सुद्धा येतात, अक्षरमाला असा व्हिडिओ आपण बनवलाय, तो व्हिडिओ तुम्ही पहा. आता जी झालं, आता यच, यचचा उच्चार बघा, ह आपण ऑलरेडी पाहिलेला आहे, यचचा उच्चार, यचचा उच्चार कुठे आला तरी हेन हवर. आता हेन आलं एच ई एन, हेन म्हणतो म्हणजे ह उच्चार येतो, किंवा अ देखील उच्चार होतो बघा, एच ओ यू आर, अवर, एअर, है का नाही, एअर म्हणजे काय, वारसा, वारसा काय मिळालेली, तर एअर याला अन एअर असं म्हणतात. म्हणजे ह किंवा अ देखील उच्चार होतो, म्हणजे एच तिथं अ उच्चार नाही होत ऍक्च्युली, त्याच्या त्याच्यात कसं असतं, एच ओ यू आर, आता एच हा सायलेंट असतो म्हणजे याचा उच्चार फक्त अवर असा उच्चार होतो, हा एचचा उच्चार करत नाही. जसं आता सायकोलॉजी शब्द आहे ना, सायकोलॉजी, सायकोलॉजी याच्यामध्ये फक्त सायकोलॉजी असं म्हणतात, सायकोलॉजी. आता असा शब्द येतो सायकोलॉजी, पण पी काय याच्यामध्ये सायलेंट आहे, म्हणजे पीचा उच्चार इथं करत नाही, तसं एचचा उच्चार याच्यामध्ये करत नाही, त्याच्यामुळे एचचा उच्चार फक्त ह म्हटला तरी सुद्धा काही हरकत नाही, पण आपण अ सुद्धा त्याला घेतलं. आता आयचा उच्चार आपण पाहिलाय, ई आई अ. आता जे कुठेही आला तरी जच उच्चार होतो, जे चा ज, के ला क, काईट किंग, एल ला ल, एम ला म, एल ला न. आता ओ चा उच्चार पाहिला आपण, ओ चा अ आ ओ औ, ओ चा. पी पी कुठे आला, पॅरट घ्या, पेन घ्या, पच उच्चार येतो. क्यू चा मात्र उच्चार काय काय येतो, क्यू चा, क्यू चा उच्चार येतो क्यू किंवा क किंवा क असा उच्चार होतो. बघा आता क्यू शब्द आहे, क्यू यू ई यू ई, म्हणजे क्यू म्हणजे रांग, क्यू म्हणजे काय, रांग. आता अजून क वरून क्यू वरून शब्द सांगा, क्वालिटी, क्यू यू ए एल आय टी वाय, म्हणजे क क्वालिटी, म्हणजे को असा उच्चार झाला, काय उच्चार झाला, को असा उच्चार झाला. सांगा अजून क्यू वरून शब्द सांगा, क्वालिटी झाला, क्यू झाला, अजून क्वीन, क्वीन मध्ये सुद्धा क उच्चार झाला, काय उच्चार झाला, क्व. अजून सांगा क क्यू वरून, क्वेश्चन, 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 म्हणजे इथं सुद्धा क उच्चार झाला. अजून क्वाइट, क उच्चार झाला, क्वाइट. कॉन्कर, कॉन्कर, व्हेरी गुड, कॉन्कर, सी ओ एन क्यू यू ई आर, कॉन्कर म्हणजे जिंकणे, याचा उच्चार झाला क, याचा उच्चार काय झाला, कॉन्कर, म्हणजे याचा उच्चार क उच्चार झाला. म्हणजे क्यू चा उच्चार क्यू होतो किंवा क होतो, क्वालिटी, क्वेश्चन आणि कॉन्कर मध्ये क देखील असा क सुद्धा उच्चार होतो. म्हणजे क साठी काय काय चालतो, क साठी सी सुद्धा चालतो, बघा क साठी सी सुद्धा चालतो, कॉक मध्ये सी के येतं, कॉन्कर मध्ये क्यू येतो, अजून सी सुद्धा येतो आणि काईट मध्ये के येतो. म्हणजे क साठी चार अक्षर आहेत, क साठी किती अक्षर आहेत, चार अक्षर वापरली जाऊ शकतात. मग क्यू झालं, आर कुठेही आर आला तरी रच उच्चार होतो, यस आला तर सच उच्चार होतो, टी आला तर ट उच्चार होतो, आता यू आला तर अ किंवा उ किंवा यू उच्चार होतो, व्ही, व्ही कुठेही आला त्याचा व्ह उच्चार होतो, तर व्हीला व्ह असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ व्हॅन, व्हॅन बघा, व्हॅन, व्हायलेट, व्हेजिटेबल, व्हेजिटेबल, व्ह असा उच्चार होतो. स ला मात्र, यस ला मात्र स किंवा झ असा उच्चार चालतो, स किंवा झ. आता यस वरून काही शब्द पाहू, बघा बॉस, बी ओ डबल एस, बॉस, स उच्चार झाला. अजून सांगा, बस, 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 बी यू एस, बस, स उच्चार झाला. अजून सन, सन मध्ये सुद्धा यस आला, सेव, स उच्चार आला. अजून सी, यस उच्चार, स त्याचा उच्चार सुद्धा स आला. आता स यस चा उच्चार झ सुद्धा होतो, झ कुठं होतं सांगा बरं, रो झ, व्हेरी गुड, आर ओ एस, शेवटी एस ई आला ना, त्याचा उच्चार झ होतो, लक्षात ठेवा. बिकॉज, ऐकाय, बिकॉज, बी ई सी ए यू एस ई, इथं झ झाला बघा, बिकॉज. वेस्ट, ऐकाय नाही, अजून कोणता शब्द आहे, वेस्ट, वेस्ट, व्ही डब्ल्यू ए आय एस टी, वेस्ट, इथं स उच्चार झाला, इथं काय उच्चार झाला, स, म्हणजे एस चा उच्चार स होतो किंवा शेवटी ई असेल तर त्याचा उच्चार काय होतो, झ होतो, काय उच्चार होतो, झ.
स किंवा झ असा उच्चार होतो. आता यू पाहिला, व्ही पाहिला आपण, डब्ल्यू कुठे आला तरी त्याचा उच्चार व होतो लक्षात ठेव. आणि डब्ल्यू एच आलं तरी सुद्धा त्याचा उच्चार व्हच होतो. आपण ते पाहूया एकत्र करून. नंतर एक्सचा उच्चार, मात्र एक्सचा उच्चार बघा, बॉक्स बॉक्स स असा उच्चार झाला स. त्याच्यानंतर एक्स मॅन स असा उच्चार झाला, एक्स असा देखील उच्चार झाला, एक्स सर्व्हिस मॅन. त्याच्यानंतर झायलो फोन, झायलो फोन म्हणजे याचा उच्चार झ देखील होतो. काय होतो? झ देखील होतो. झेरॉक्स, झेरॉक्स झ उच्चार झाला म्हणजे स. किंवा अजून एक्झामिनेशन, एक्झामिनेशन झा आलं बघा झ. म्हणजे याचा उच्चार काय काय आला? एक्सचा उच्चार क्ष किंवा एक्स किंवा झ असं होतो. एक्झामिनेशन, अजून कोणता शब्द आहे एक्स वरून शब्द सांगा, एक्स वरून. एक्झामिनेशन, एक्झाम्पल, एक्झाम्पल, एक्झाम्पल मध्ये एक्सचा उच्चार झ झाला. अजून एक्स वरून भरपूर शब्द आहे का नाही? एक्स म्हणजे मध्ये मध्ये असणारे बॉक्स, एक तर क्ष उच्चार येतो किंवा एक्स सर्व्हिस मॅन, एक्सरसाइज है ना, एक्सरसाइज म्हणजे तिथं क्ष उच्चार होतो, एक्स असा उच्चार होतो, एक्साइट है ना, एक्साइट तिथं क्ष उच्चार होतो. बर, आता वाय कुठे आला तर त्याचा उच्चार ए होतो, वाय ई डबल एल एल. फक्त शेवटी जर वाय आला तर त्याचा एक मात्रा तयार होतो लक्षात ठेवा. काय होतो? किंवा दुसरी वेलांडी तयार होते, बॉडी, बी ओ डी वाय बॉडी है ना, बॉडी. म्हणजे शेवटी वाय असेल तर त्याचा उच्चार काय होतो? ई देखील होतो, दीर्घ ई साठी सुद्धा वापरत. आणि झेड कुठे आला तर त्याचा झ उच्चार होतो, झेब्रा असा उच्चार होतो. आता हे शब्द पाहूया, एस एच आला तर त्याचा उच्चार श होतो, एस एच आला काय होतो त्याचा उच्चार श होतो. उदाहरणार्थ काय? शिट, शर्ट, असे तुम्ही बाकीचे शब्द पहा. डॅश, डॅश डी एस एच डॅश, शॉल, शॉल एस एच एल शॉल, म्हणजे याचा उच्चार काय झाला? श झाला. आता टी एच, टी एच चा उच्चार मात्र काय काय होतो बघा, टी एच, टी एच चा उच्चार द होतो किंवा ध होतो किंवा थ देखील होतो बघा. आता द, टी एच ए टी दॅट, टी एच ए टी काय? दॅट. टी एच आय एस धीस, धीस. आणि टी एच आय एन थीन, थीन. म्हणजे टी एच चा उच्चार द किंवा ध किंवा थ होतो. दॅट, टी एच म्हणजे इथं द आला, टी एच म्हणजे इथं ध आला, टी एच म्हणजे इथं इथं काय आला? थीन. इथं थ आला, काय आला? थ, म्हणजे थ थडग्याचा थ आला. अजून सांगा टी एच वरून शब्द सांगा. थिंग, वेदर है ना, टी एच आला द, टी एच चा उच्चार इथं द आला. थिंक, टी एच आय एन के थिंक, तिथं थ उच्चार आला. थाईज, थाई टी एच आय जी एच थाईज, तिथं थ उच्चार आला, थाईज म्हणजे मांड्या. ओके, टी एच, टी एच झाला. त्याच्यात सी एच चा उच्चार बघा, सी एच, सी एच जे आहे सी एच चा उच्चार एक तर च होतो किंवा श होतो. आता चेअर, सी एच चा चेअर शब्द घ्या, चेअर सी एच ई आय आर, याचा उच्चार झाला च, च उच्चार झाला, चेअर खुर्ची. अजून रिच, रिच आर आय सी एच, रिच च उच्चार झाला. इंच, इंच, इंच च उच्चार झाला, म्हणजे सी एच आला की त्याचा उच्चार काय होतो? च होतो. आता शॅमिलियन शब्द पाहू, शॅमिलियन एस एच सी एच ई एम ई एल है ना, शॅमिलियन नावाचा, म्हणजे सी एच चा उच्चार, सी एच चा उच्चार काय, इथं श झाला, काय झाला? श झाला, म्हणजे इथं शॅमिलियन साठी इथं सी एच वापरलेला आहे. सी एच चा अजून केमिस्ट्री, केमिस्ट्री सी एच चा उच्चार इथं क देखील होतो बघा, इथं सी एच देखील चालतो, केमिस्ट्री. काय जर याला केमिस्ट्री म्हणतात, केमिस्ट्री शब्द आहे का तो? नाही, तर तो काय आहे? केमिस्ट्री. काय शब्द आहे? केमिस्ट्री. म्हणजे सी एच क ला सी एच देखील चालतो, हे लक्षात आलं असेल तुमच्या. त्याच्यानंतर आता सी एच झाला, डब्ल्यू एच. आता डब्ल्यू एच ला काही जण काय म्हणतात बघा, डब्ल्यू एच जे एवढे शब्द आहेत सांगा, व्हॉट, वेअर, वॅन, वेअर. आता काही जण याला कसं म्हणतात माहिती का, याला व्हॉट म्हणतात. हा व्हॉट शब्द नाही, हा काय शब्द आहे? व्हॉट, वेअर, वॅन, वेअर असा शब्द आहे. म्हणजे आपण व्हॉट्स युअर नेम असं म्हणायचं, व्हॉट इज युअर नेम असं म्हणायचं नाही. म्हणजे डब्ल्यू एच चा उच्चार काय होतो? व होतो. काय होतो? व होतो, लक्षात ठेवा डब्ल्यू एच चा. आता पी एच चा उच्चार फ होतो, पी एच चा काय उच्चार होतो? आता फ ला काय काय शब्द आहे? एफ देखील शब्द आहे आणि पी एच देखील शब्द आहे. आता पी एच वरून फोटो, फ्रेज, फ्रेज, फोन, फोन,
है की नहीं? पीएच 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 मतलब तुम्हें आंसर ये फोटो ला ये फोटी हो कावर लावत नहीं हो सर ये फो ये नहीं कावर लीत नहीं हो सर है की नहीं ऐसे कावर लीत नहीं पर आता ये अपनी जशी कई 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 शब्द जशी अपनी परंपरा है तसे त्यांची इंग्रजी भाषेतील परंपरा हा एवढा एकच आपल्याला म्हणता येईल म्हणजे पीएच साठी काय आलं मग फो आलं म्हणजे फो साठी काय काय आलं सांगा फो साठी कोणकोणते शब्द आले फो साठी एफ देखील चालतं आणि पीएच देखील चालतं आता सायकोत आपण पाहिलं आणि टी आय ओ एन हा जो शब्द असेल तर कुठेही आला तरी याला शन असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं शन म्हणजे शला शला काय काय शब्द सांगितलं मग शला एक्शन ए सी टी आय ओ एन एक्शन म्हणजे श ला एस एच सुद्धा चालतो आणि टी आय ओ सुद्धा चालतो श ला एस एच किंवा टी आय ओ देखील चालतो काय सांगितलं श ला एस एच किंवा टी आय ओ असं देखील चालतं तर अशा पद्धतीने आपलं मला जेवढे शक्य होते तेवढे मी तुम्हाला ह्याचे उच्चार समजावून दिले आणि बघा पुन्हा एकदा समजून देतो ए ए ला काय काय शब्द आहेत ए ला ओ देखील ए सुद्धा चालतो ए चा उच्चार अ देखील होतो त्याच्यानंतर फादर मध्ये तो आ म्हणून येतो बॅट मध्ये ए म्हणून येतो केम मध्ये ए ही असा उच्चार होतो बॉल कॉल गॉल याच्यामध्ये अ देखील उच्चार होतो म्हणजे ए चा उच्चार ओ आ ए अ अशा पाच प्रकारे करता येतो त्याच्यामुळे आपली मराठीची भाषा आहे ना मराठीतली वर्णमाला आहे ना सोपी अ चा उच्चार कुठेही जातो मी अच उच्चार होईल तसं ए चा उच्चार काही ठिकाणी आ होतो काही ठिकाणी आ होतो काही ठिकाणी अ होतो काही ठिकाणी ए ही होतो आता ओ चा उच्चार करा इथं बट मध्ये यू चा उच्चार करा बीयूटी बट मध्ये याचा अ उच्चार झाला पीयूटी पुट मध्ये उ उच्चार झाला त्याचा युनिया युनियन मध्ये त्याचा यू उच्चार झाला म्हणजे एकाच अक्षरासाठी जास्त ध्वनी आहेत आणि एकाच अक्षरासाठी जास्त ध्वनी असतील अशी आपली मराठी आपली देवनागरी लिपी नाही इंग्रजी भाषेमध्ये एकापेक्षा जास्त ध्वनी आहे एकाच अक्षरासाठी एकापेक्षा जास्त ध्वनी असलेली ही लिपी आहे मग ए साठी बी साठी ब सी साठी क किंवा स कॅट सेल सायकल ठीक आहे सायकल साठी स आला जी साठी गेट जी साठी जिंजर ग किंवा ज आला एस साठी ह अ आला क्यू साठी क्यू क्वीन है की नाही त्याच्यावर कॉन्कर हे आलं एस साठी स किंवा झ आलं एक्सरसाइज स एस आय एस वरून भरपूर शब्द आहेत के स बे स स सुद्धा चालतो किंवा झ सुद्धा चालतो आणि एक्स मध्ये स एक्स झ आणि झ असे असे वेगवेगळे हे अक्षर जे आहेत हे जे उच्चार आहेत हे व्यवस्थित उच्चार तुम्ही समजून घ्या तर याच्यामधून तुमचं इंग्रजी जे आहे निश्चितच चांगलं पॉवरफुल होईल तुम्हाला इंग्रजी उच्चार जे आहेत ते उच्चार व्यवस्थित कळतील बरेच जण आता हे व्हॉट हे जे शब्द आहेत त्याला व्हॉट वेअर व्हेन असं म्हणतात ते उच्चार तुमचे सुधरून जातील आणि कुठं आता ही तर पी सायलेंट आहे मी तर आपण फक्त सायकोलॉजी म्हणतो अवर मध्ये एच सायलेंट आहे फक्त अवर म्हणतो म्हणजे पहिलं अक्षर काही ठिकाणी काय असतं सायलेंट असतं म्हणजे ते उच्चारलं जात नाही पण फक्त पुढच्या अक्षरांचा उच्चार केला जात असेल तर त्याला पहिलं अक्षर सायलेंट असं म्हटलं जातं तर निश्चितच विद्यार्थी मित्रांनो हे इंग्रजी तुम्हाला शिकण्यासाठी ही पहिली पायरी अतिशय बेस्ट आहे मी इंग्रजी व्याकरणाचे आर्टिकल बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत उर्वरित व्हिडिओ सर्व व्हिडिओ लगेच अपलोड होतील तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा लाईक करण्यासाठी काही खूप जास्त पैसे लागत नाही फक्त खाली एक बटन आहे तेवढा ते लाईक करा जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे माझा पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ असेल आणि हा प्रत्येकासाठी अगदी लहान मुलापासून तर वरच्या म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण याच्यामध्ये याच्यात सीएच वरून काही शब्द येतात चेअर शब्द आला आणि सीएच वरून भरपूर शब्द आले ऐक ना रीच शब्द आला चेअर शब्द आला आणि पुढे शॅमिलियन आला तर मग कोणता शब्द वेगळा आला शॅमिलियन कारण सीएचचा उच्चार बाकी ठिकाणी च आहे आणि तिथं एके ठिकाणी श उच्चार आहे असे वेगळे उच्चार असणारे शब्द ऑड मॅन आउट मध्ये तिथं वेगळे हे करायला असतात किंवा एखाद्या शब्दाचं उच्चारण करत असताना आता एके ठिकाणी एका शिक्षकाने उच्चार केला पेड्या ज्वाजी तर ज्वाजी एका तो पहिल्या जीला ग आहे आणि नंतरच्या जीला ज आहे म्हणजे पेड्या ग्वाजी असा शब्द आहे काय म्हणजे तुमचं जे इंग्रजी उच्चारण आहे हे देखील चुलेल आणि पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी निश्चितच माझ्या चॅनलला क्लिक करून ठेवा शेअर करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तर तुम्हाला येणाऱ्या प्रतिसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट